करत आहे पोहे विथ चुलीवरचे वाइब्स। झेला तयार झालेला आहे, नवीन झेला आणलेला आहे, आता काढायचे आंबे। मामा ट्रेनिंग देतोय बघा सगळ्यांना, मी पण घेणार आहे मामाकडनं ट्रेनिंग। आपल्या वाटेत थांबलेला आहोत फोटोग्राफी करायला, एकदम नेचर बॅकग्राऊंडमध्ये फोटो काढतायत। बॅग भरून झालेली आहे, चला तर मग आपण जात आहोत। अरे सांगतोय कशाला, चला दाखवतो तुम्हाला। आपण जात आहोत आमच्या कारने ज्याचं नाव आहे होंडा अमेज। सामान भरून झालेलं आहे, आता आपण निघूयात। 2000 टाका, आम्ही निघालो आहोत चिपळूणवरून। चला तर मग काय आहे ती एक्साइटिंग प्लेस बघूयात। स्वागत आहे मित्रांनो तुमच्या ट्रॅव्हल सिरीज या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता सांगूनच टाकतो, आम्ही जात आहोत आमच्या गावाला। मापळ म्हणून गाव आहे, तर मंडणगडपासून 15-20 किलोमीटर लांब आहे। तर आम्ही आमची प्रायव्हेट कार घेऊन चाललो आहे, आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचा विचार करत होतो, पण ब्रिज बंद असल्यामुळे जेटी चालू आहे, मग एसटीची बस जात नाही, सो आम्ही आमची कार घेऊन चाललो आहोत। काही सामान पण आणायचं आहे म्हणून म्हटलं बरं होईल। आता आम्ही मुंबई गोवा हायवेला आहोत, तुम्ही बघू शकतात किती चांगलं झालेलं आहे काम त्यांचं। इन प्रोसेस मध्ये आहे, घाटचं काम चालू आहे। तर आम्ही खेड वरून मंडणगडला जाणार, मंडणगड वरून मापरड, असा आमचा प्रवास आहे। आम्ही पोचलेलो आहोत खेडला। खेडपासून 5-6 किलोमीटर अंतरावर लागतो दस्तुरी फाटा, तर तिथे मिळतो एक टेस्टी वडापाव। आम्ही तो वडापाव खाल्ल्याशिवाय पुढे नाही जात, चला तर मग टेस्ट करूयात। तर आम्ही वडापाव खात आहोत, दस्तुरीला बुवड आजी म्हणून राहतात, त्यांच्याकडचा एकदम टेस्टीवाला वडापाव आहे। तुम्ही बघू शकता दस्तुरीवर आल्यावर दिसेल तुम्हाला दुकाने, अगदी समोर आहे रस्त्यावर। वाजलेले आहेत 6:25, आम्ही आता जात आहोत गावाला। मला वाटत नाही सूर्य खूप वेळ अजून राहील, तर आम्ही 7-8 पर्यंत पोचू, उद्याच फिरायला जाणार। मित्रांनो कोकण म्हटलं तर खेडेगाव, कौलारू घरं, हिरवीगार झाडे, निसर्ग सौंदर्य, आणि त्यात उन्हाळा म्हणजे कैऱ्या, आंबे, फणस, जांभळं, करवंद। तर आमचं हे घर आहे म्हापळ या गावात, काय मजा मस्ती होते या गावात पाहूयात।
फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मापरा या ठिकाणी, कारण रस्ता खूप खराब होता. 8:16 झालेले आहेत. आम्ही पोहोचलो आहोत घरी. सकाळी नीट पाहता येईल तुम्हाला घर, तर सकाळी नक्की भेटू. ट्रेडिशनल घरात ट्रेडिशनल पद्धतीने जेवण केलेलं जात आहे. मस्तपैकी वार पकडून सगळे आलेले आहेत गावाला. The next day. गाईज, हे आमचं घर आहे. काल रात्री दिसत नव्हता, आता सकाळी झाले दिसतं व्यवस्थित. सकाळचे वाजलेले आहेत 10:15. मी उठलेलो आहे. काल रात्री चिकन अतिशय उत्कृष्ट झालेलं, तर झोप अशी लागलेली, लेट उठावं लागलं. तर हे आमची गाडी आणि हे आमचं घर. तुम्ही बघू शकता आंबे या ठिकाणी किती लागलेले आहेत. हे बघा, घराला एकूण 13 खोल्या आहेत. हे आमच्या घराचं एंट्रन्स. घराला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा ओटा, पूर्वीच्या काळात इथे खूप गप्पा मारायचे लोक. मी एकदम जुन्या ट्रेडिशनल पद्धतीने बांधलेलं हे कौलाचं घर आहे. तर नाश्त्याला आहेत पोहे, बघूया. चूल नंबर 1, चूल नंबर 2 आणि ही नवीन बनलेली चूल नंबर 3. चा मामा आहे, बघा कसा फाट्या तोडतोय, मदत करतोय बघा. सॉरी. तर हा आमचा घराचा बॅकयार्ड आहे आणि इथे विहीर आहे. आता जुनी झाली आहे ती, एकदम मेंटेनन्स काय नसतो इथे. आता हे पडका वाडा आहे, पावसाळ्यामध्ये तो वादळात खूप त्याचं नुकसान झालंय. अरे बघा, आमच्याकडे गडी आहेत, फाटी तोडतात. हा मामा आहे माझा. झालेले आहेत पोहे. काय करत आहे पोहे विथ चुलीवरचे वाईब्स. झेला तयार झालेला आहे, नवीन झेला आणलेला आहे. आता काढायचे आंबे. मोहीम आहे पोळं काढा मोहीम. धुरी देऊन पोळं काढण्यात येत आहे. धूर भलतीकडं चाललाय आणि माशा इकडे मस्त मजा करतात. A few moments later. बरोबर धूर केलेला आहे, बरोबर वरती जातो. होम शेट काढायला लागलेले आहेत आंबे झेल्याने. हे बघा कशी काढतायत. वड सोम. आता बारी आहे. शौर्याची अशा टाइपचा आंबा आहे, मस्त पैकी हापूस आंबा. वास येतोय मस्त त्याला. आता पेंडेट टाकून पिकवून मस्त पैकी कापून खायचा. पिकलेला आंबा आहे हा, एकदम क्वालिटी. वास बीस येतोय मस्त पैकी, एकदम एक नंबर. इतके सारे आंबे काढून झालेले आहेत. तर आमच्या या शूरवीर पोरांनी हे मधमाशाचं पोळं काढलेलं आहे. हे बघा, सगळ्या माशा उडवून आंबे काढून झाड मोकळं केलेलं आहे. कैरीचं लोणचं म्हणजेच कलगुटला मी तोडलेल्या आंब्यापासून बनवलेलं आहे. जेवताना मस्तपैकी त्याचा आस्वाद घेतोय. एक नंबर लागतात. तर हौजी खेळायचा कार्यक्रम चालू आहे इथे. सगळे एकत्रित बसलेले आहेत, हौजी खेळत आहेत. गुड इव्हनिंग गाईज. आजच्या दिवशी काय फारसं झालं नाही. आम्ही सकाळी नाश्ता केला, जेवण केलं, मस्तपैकी चिल केलंय. दुपारी गेम्स वगैरे खेळलंय. आम्ही निघत आहोत.
वाजलेले आहेत 6:03. आम्ही निघत आहोत मंडनगडला. आपल्या वाटेत थांबलेलो आहोत फोटोग्राफी करायला. एकदम नेचर बॅकग्राऊंडमध्ये फोटो काढतायत. हे बघा आपला जय दुधाने शूटिंग करतोय तो बघा सेम शकल. आम्ही आलेलो आहोत आमच्या मामाच्या घरी. एक माझा एक चुलत मामा आहे त्याचं घर आहे नवीन झालेलं आहे. नुकताच त्याचं इनॉग्रेशन झालं आहे. सो त्यांनी इन्व्हाइट केलेलं. खूप छान असं घर आहे. सो तेच बघण्यासाठी आम्ही आलेलो. तर आता आजचा दिवस अशा प्रकारे कम्प्लीट झालेला आहे. उद्या बघूयात काय होत आहे काय नाही. उद्याचं प्लॅनिंग उद्यावरच जाणार. सध्या तरी हे घर आम्ही एक्सप्लोर करतोय. खूप छान बांधकाम केलेलं आहे घराचं.